बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका प्रतिभा ताई सराफ लिखित एक कथा नताशा कुठे गेली असेल हाय मी रेखा मी माझं सामान खाली ठेवत म्हटलं माझ्याकडे जराही वर न बघता ती तिच्या पर्समध्ये सामान खालीवर करत राहिली मला जरा विचित्र वाटलं पण तरीही तिच्याच सोबत अजून याच खोलीत पुढील कितीतरी दिवस काढायचेत या विचारणं मी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न केला काय नाव आहे तुझं अबोली अब अजूनही तिने माझ्याकडे पाहण्याची तसदी घेतली नाही काय मस्त नाव आहे ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती मनात आलं खरंच ही अबोल असेल तर मग माझं काय होईल कपाटाची भिंत तिच्या माझ्यामध्ये होती त्यामुळे हवी तितकीच जवळीक तर साधता येणार होती तरीही हवी तितकी प्रायव्हसी सुद्धा मिळणार होती तिचं सामान अत्यंत व्यवस्थित लावून ठेवलेलं दिसत होतं ते पाहूनही बरं वाटलं खिडकीकडच्या बाजूच्या बेडवर ती होती त्यामुळं मला मधला किंवा दाराकडचा बेड घेता येणार होता माझी नजर इकडे तिकडे फिरत असताना अचानक पाहिले तर अबोली माझ्याकडे एक टक निरखून पाहत होती माझे तिच्याकडे लक्ष जाताच ती म्हणाली वेलकम मी हसले मनात म्हटले दिसते तितकी शिष्ट नसावी तू मधल्या बेडच्या क्युबिकलमध्ये ये दाराकडे नको ती म्हणाली हे ऐकून खूप बरं वाटलं म्हणजे हिच्या मनात मी हिच्या बाजूला असावे एका अर्थाने जवळ असावे असे वाटतेय ही, ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे मी माझ्या बेडवर गेले सर्व सामान काढून ठेवले तर ती स्वतः उठून आली म्हणाली तुला मदत करू का मी म्हटलं मदत नको पण तू इथे बसलीस गप्पा मारत तर मला बरं वाटेल ती बसली मी आधी बॅगेतले कपडे वेगवेगळे वेग काढून गट्टे करू लागले तर मध्येच एखादा कपडा पाहून काय मस्त रंग आहे तर किती सुंदर टॉप आहे वा काय डिझाईन आहे वगैरे बोलत बसली मलाही होरूप आला तिच्याबद्दल खूप जाणून घेता आलं पंढरपूरच्या जवळच्या खेडेगावातून ती आलेली होती तिचे वडील मुंबईमधील नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये सर्जन आणि आई सामाजिक कार्यकर्ती कोणे एकेकाळी ती मुंबईतच राहायची पण तिसरीत असताना तिची रवानगी तिच्या आईच्या आईकडे म्हणजे पंढरपूरच्या आजीकडे झाली शालेय शिक्षण संपल्यावर तिच्या आईने तिला पुण्याच्या एका हॉस्टेलमध्ये टाकले तिथे बारावीपर्यंत शिकून आता आर्किटेक्ट होण्यासाठी ती या हॉस्टेलवर आली होती मीही तिला माझ्याबद्दल सगळे सांगितले बोलता बोलता म्हटले मला वडील नाहीत तर पटकन म्हणाली मला वडील असून नसल्यासारखेच आहेत तिच्या या वाक्यावर मी तिच्याकडे आव असून पाहू लागले तर ती तिथून उठून निघून गेली माझे सामान लावून झाले तेव्हा आमच्या खोलीत अजून एक मुलगी आली तिच्यासोबत आई मावशी मैत्रीण वगैरे होते नितळ गोरा चेहरा शेलाटा बांधा उंच टाचेच्या सँडेल आणि चेहऱ्यावर बेफिकिरी भाव ती सोडून तिच्याबरोबरचे सगळे माझ्याशी खूप खूप बोलले मी कुठून आले आहे पासून हिची काळजी घे इथंपर्यंत सगळं ती आली तेव्हा अबोली तिथे नव्हती अबोली परतली तेव्हा तिने मला या नवीन मुलीचे नाव काय म्हणून विचारले पण मी तर तिचे साधे नावही विचारले नव्हते मग आम्ही दोघी तिच्याकडे गेलो तिचा चेहरा खूप उदास वाटला मला साहजिकच होते ते इतके सगळे तिला सोडायला आले होते ना तिला एकटे एकटे वाटत असणार मी म्हटलं मी रेखा ही अबोली तुझं नाव काय नताशा म्हणून तिने मोबाईल उचलला आणि दाराबाहेर निघून गेली तिच्या वागण्याचं कारण लवकरच कळलं तिच्या मनाविरुद्ध तिला हॉस्टेलमध्ये आणून सोडलं होतं नताशा एका कपड्याच्या व्यापाऱ्याची मुलगी तीही एकुलती एक सायन्सला चांगले गुण मिळाल्यावर तिला इंजिनिअरिंगला जायचं होतं पण दरम्यान ती आर्किटेक्टची परीक्षाही सीई टी पास झाली होती आणि त्यामुळं तिनं याच क्षेत्राकडे जावं असं आई वडिलांनी सुचवलं नताशाला मात्र नाशिक सोडायचं नव्हतं तिथं आयुष्य गेलं होतं आणि तिथेच तिला तिच्या जीवनाचा साथीदारही भेटला होता त्या दोघांची ताटातूट करण्यासाठी नताशाच्या आई वडिलांनी तिला इथं धाडलं होतं नताशा अबुली इतकीच बोलकी नसली तरी मनात काही ठेवणारी नव्हती पहिल्याच भेटीत तिने तिची जीवनगाथा आम्हा दोघींना ऐकवली होती नताशाचे वडील गुजराती आणि आई महाराष्ट्रीयन त्यामुळं दोन्ही भाषांवर तिचे प्रभुत्व होते पहिलाच दिवस असल्यामुळे आम्ही तिघी सोबतीनं बाहेर पडलो कॉलेजची बिल्डिंग पाहू लागलो कॅन्टीन मेस जिमखाना स्विमिंग पूल लायब्ररी गार्डन शॉप्स सगळेच त्या परिसरातच होते प्रवासाने दमल्यामुळे असेल व पहिलाच दिवस असल्यामुळे असेल तिघींनाही अस्वस्थ वाटत होते रात्री उशिरापर्यंत आमचे फोन चालू होते केव्हा तरी आम्हाला झोप लागली अलार्मने जाग आली तेव्हा दोघीही उठून तयार झालेल्या दिसल्या मीही पटकन तयार झाले मेसमध्ये नाश्ता करून आम्ही कॉलेजमध्ये गेलो आमच्या वर्गात तीस मुली आणि पाचच मुलगे होते आमच्या सगळ्या फॅकल्टीबद्दल आम्हाला माहिती दिली गेली एकंदरीतच अभ्यासक्रम टेबल इतर कार्यक्रम शिस्त वगैरेबद्दल माहिती दिली मी मनापासून शिकण्यासाठी इथे आले होते त्यामुळं मला ते ऐकण्यात खूपच आनंद मिळत होता जून महिन्यातील पावसामुळे असेल हवेत ही आल्हाददायक गारवा जाणवत होता हॉलमधून बाहेर पाहताना सगळीकडे हिरव्या गार झाडाने नटलेला परिसर सुखावत होता सगळ्यात महत्वाचे म्हणजे आईपासून सुटका झाल्यासारखे वाटत होते रोज इतकेच वाजता उठायचे हेच खायचे कुठे गेलीस केव्हा येणार कोणाशी बोलतेस या सगळ्या प्रश्नांचा भडीमार संपलेला होता त्या दिवशी इतर मुलींचीही ओळख झाली एकंदरीत आपले चांगले जमेल असे वाटून गेले अबुलीच्या आईवडिलांचा डायव्होर्स झाल्याचे तिने सांगितले तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आलं आई कधीतरी भेटायला यायची पण वडिलांनी कधीच तिची चौकशी केली नाही अबोली ही त्यांची मुलगी नाही हा त्यांना संशय होता आणि त्यावरून आई वडिलांची भांडणे व्हायची त्याला कंटाळून एकदा आईनं घर सोडलं अबोलीला या आजीकडे आणून ठेवलं आणि ती सिमल्याच्या कुठल्याशा आश्रमात समाजसेवा करण्यासाठी निघून गेली महिन्यातून एकदा आईचा फोन असायचा तेव्हा अबुली दोन मिनिटांच्यावर तिच्याशी बोलत नसे मात्र आजीला फोन करून तिच्याशी तासन तास गप्पा मारायची हे मी पाहिले होते नताशा मात्र आई वडिलांशी मोजकेच बोलायची मात्र तिच्या सख्याशी तासन तास गप्पा मारायची त्याचा फोन सुद्धा तिचा मूड पूर्णत्वाने बदलून टाकायचा आई कशीही असली तरी माझ्या चांगल्यासाठीच ओरडायची हे आत्ताशा कळू लागलं ला होतं मी तिला स्वतःहून फोन करायचे तेव्हा ती किती खुश व्हायची ती माझ्याशिवाय किती एकटी पडली असेल हे आतून जाणवायचं तसे ऑफिसच्या कामात ती पूर्ण घडलेली असली तरी रात्री माझ्यासाठी अस्वस्थ होतच असणार हे जाणवायचं मी माझ्या आईबद्दल फार बोलते असं अबोली म्हणायची पण मी अजून कोणाबद्दल बोलणार म्हणा मला आहेच कोण आम्हा तिघींनाही वेगवेगळ्या समस्या होत्या आपापले आप वेगवेगळे प्रश्न होते तरीही घरापासून दूर आम्ही एक कुटुंब म्हणून राहत होतो मी तोच विचार करते की घरात चार माणसे असली तरी ते वेगवेगळ्याच रूममध्ये झोपतात त्यांच्या खाण्याच्या बाहेर जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात त्यामुळे ते दिवसभरात फक्त काही तासच एकमेकांना भेटतात पण आम्ही तिघी एकाच वेळी उठायचो एकत्रच नाश्ता जेवण घ्यायचो एकत्रच कॉलेजमध्ये जायचो कोणत्याही प्रोजेक्टवर तासन तास एकत्रच काम करायचो आणि शेवटी झोपण्यासाठीही एकाच खोलीत यायचो म्हणजेच कुटुंबासारखेच किंवा कुटुंबातील दोन सदस्यांपेक्षाही कितीतरी जास्त काळ एकत्र घालवायचो फळे आणली तर अबोलीच कापणार भेळ मीच बनवणार नतासाच्या घरून गाठिया आल्या तरी ती अख्खी पिशवी मला सुपूर्द करणार एकमेकींच्या संगतीत राहून आम्ही एकमेकींच्या सवयींना स्वभावाला जाणून दिवस काढित होतो कामाचा ताण वाढत होता मी अधूनमधून घरी यायचे मित्रमैत्रींना भेटायचे आणि फ्रेश होऊन जायचे पण नताशा घरी जायलाच तयार नसायची तिच्या घरून त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर खूप खायचे प्यायचे आणून द्यायचा येथे काही काम नसले तरी नताशा खूप काम आहे असे सांगून घरी जायचे टाळायचे या उलट अबोलीला नेहमी आजीकडे जायचं असायचं पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की तिची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसल्यामुळे तिला फारसे जाता यायचे नाही त्यामुळे मग तिचे चिडचिड व्हायचे मुलींचे हॉस्टेल असल्यामुळे नताशाचा तो मित्र तिला भेटायला यायचा तेव्हा तिला बाहेर थांबावे लागायचे आम्हाला तिच्या वतीनं खूप खोटे बोलावे लागायचे एकदा नताशाची आई तिला भेटायला आली त्यांचं बोलणं मला स्पष्टपणे ऐकू येत होतं तू मला मनाविरुद्ध इथं पाठवलंस माझं इथं मन लागत नाही तुला तर तुझे डॅडी माहीतच आहेत ते माझं काही ऐकतच नाहीत तू पण त्यांनाच मिळालेली आहेस असेल ही असेल ही तुझ्या भवितव्याची मला काळजी आहे माझ भवितव्य निहार आहे निहार आपल्या तोला मुलाचा नाही या विषयावर मला बोलायचंच नाही आज ही निहारच माझं सर्वस्व आहे तू इथं राहिलीस तर हळूहळू त्याला विसरशील मी मेल्यावरही त्याला विसरणार नाही बेटा तू आमची एकुलती एक मुलगी आहेस आमचं सर्वस्व आहेस तू मरणाच्या गोष्टी करू नकोस पण जगण्यासाठी फक्त निहारच हवाय हे लक्षात घ्या ना तुम्ही तो इथेही भेटायला येतो तुला हे आम्हाला कळलंय तुझे डॅडी तुला माहीत आहेत ते ते काहीही करू शकतात तू तु, तू तु, मला धमकी देण्यासाठी आले आहेस नाही नाही समजावण्यासाठी तुझ बोलणं झालं असेल तर तू जाऊ शकतेस बेटा बेटा प्लीज इनफ इनफ तू जा जा तू परत परत येत जाऊ नकोस मला त्रास होतो त्याचा आई आईचा त्रास बेटा त्यानंतर हातातील कोणती तरी वस्तू धाडकन खाली पिकून नताशा खोली बाहेर गेली त्या आवाजाने मीही दचकले मग पाच दहा मिनिटे बसून तिची आई माझ्याकडे आली तिने मला विचारलं बेटा तुझ्याशी बोलू शकते हो मावशी बोला ना मला विचारायचंय की की नताशाला भेटायला कोणी येतंय का इथं मला तरी माहीत नाही ती खुश आहे का इथे कदाचित मी म्हटले तेव्हा तिच्या आईला डोळे टिपताना मी पाहिले जड पावलाने तिची आई बाहेर गेली खाली ऑडी गाडी उभी होती त्याच्यात बसून ती निघून गेली मग खूप वेळाने नताशा परतली त्या दिवशी आग्रह करून सुद्धा ती जेवायला आली नाही अबोली म्हणाली नताशा किती लखी आहे काय मस्त गाडी आहे तिची मी म्हटलं गाडी असून काय उपयोग तिचे डॅडी राक्षस आहेत राक्षस राक्षस तू पाहिला आहेस त्यांना अबुलीने आश्चर्याने विचारले अग राक्षस म्हणजे वाईट माणूस ते वाईट आहेत अग वाईट म्हणजे नताशाला जबरदस्तीनं त्यांनी या कोर्सला पाठवलंय तिला ना इंजिनियर व्हायचं होतं हं शिवाय तिचा तो असो आपल्याला काय करायचंय म्हणतच आम्ही खोलीत परतलो खोलीत अंधार होता आम्ही घाबरलो लाईट लावला तर नताशा रडत झोपली होती आम्ही तिच्या बेडवर बसलो तिला खूप समजावून सांगितलं तरी ती रडायची थांबेच ना इतक्यात तिच्या बॉयफ्रेंडचा फोन आला ती रडत रडत त्याच्याशी बोलली त्यानेच बहुत तिला शांत केले मेसमधून आम्ही बटाट्याची भाजी आणि पुऱ्या आणल्या होत्या त्या आग्रहाने तिला खाऊ घातलं मग खूप उशिरापर्यंत गप्पा मारून आम्ही झोपलो कॉलेजमध्ये लेक्चर चालू असताना अबोलीला ऑफिसमधून कोणीतरी बोलवायला आलं ती तिथून रडतच परतली तिच्या आजीने तिच्या दुसऱ्या टर्मची फी भरली नव्हती तिला फोन केल्यावर अजून काही दिवस तरी तिला पैसे पाठवता येणार नव्हते त्यामुळे ती डिस्टर्ब होती माझी फी माझी आई किती मुश्किलीने भरते ते मला माहीत होते त्यामुळे तिला ही मदत करणे मला शक्यच नव्हते नताशाला हे सहज शक्य होते पण ती तिच्या वडिलांशी तर एक शब्दही बोलायची नाही आणि आई भेटायला आली तर त्या दोघीत फक्त वादच व्हायचा त्यामुळं मला नेमकं काय करावं कळच ना आठवडाभरणे तिच्या फीचे पैसे आले असे तिला सांगण्यात आले तिने आजीला फोन केला तेव्हा तिला कळले की तिचे फीचे पैसे वडिलांनी पाठवलेत त्या दिवशी इतकी डिस्टर्ब होती कि ती की ती म्हणाली मला शिकायचंच नाही मी तिला समजावले की जेव्हा तू कमवायला लागशील तेव्हा त्यांचे पैसे परत करून टाक तिला ते पटले नाही पण तिच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता मध्यंतरी आईला बरे नव्हते पण तिने मला कळवले नाही म्हणून मी आईवर खूप चिडले मग मलाच वाईट वाटले की मला टेन्शन येऊ नये म्हणून बिचारणे कळवले नसेल आणि इतकेही मी समजून घेऊ नये अभ्यास वाढत होता दिवस पुरत नव्हता अर्धी रात्र सुद्धा अभ्यासातच जायची प्रीती नेहा आकांक्षा याही बाजूच्या खोलीमधल्या आमच्या मैत्रिणी आमच्या सुबतीने अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी यायच्या घरच्यांबद्दलचा विचार करण्यासाठी तसा वेळच मिळायचा नाही पहिल्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती आम्ही सर्वच अभ्यासात गर्क होतो निहारचा खूप दिवसांपासून फोन नव्हता असं नताशा म्हणाली असे अबुलने मला सांगितले आता आपण अभ्यास करायला हवा परीक्षा आली आहे या विचाराने त्याने फोन केला नसेल मी म्हटले आणि आम्ही परत अभ्यासाला लागलो दोन दिवसांनंतर आमचा शेवटचा पेपर होता त्यानंतर महिनाभरासाठी आम्हाला सुट्टी मिळणार होती आम्ही सगळ्याच आनंदात होतो अचानक अबोली किंचाळी तिचा आवाज ऐकून मी नताशाकडे धावले नताशा, नताशा जोरजोराने रडत होती अबोली तिला समजावून सांगत होती पण ती काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती थोडेसे बोलल्यावर मला कळले की निहार बाईक चालवत असताना त्याला ट्रकने उडवले आणि तो जागच्या जागी मेला या घटनेला आठवडा झाला आणि आता ही बातमी नताशाला कळली होती माझेही डोळे भरून आले कोणत्याही परिस्थितीत तिला समजावणे भाग होते कारण दोन दिवसांनी आमचा शेवटचा पेपर होता तिला समजावण्याचे आमचे सर्व प्रयत्न निष्फळ निष्फळ ठरले ती रात्री जेवायला आलीच नाही खरे तर आम्हालाही जावेशी वाटे ना पण तिच्यासाठी काहीतरी खायला आणावे म्हणून गेलो कारण खाल्ल्याशिवाय तिला झोप येत नाही हे आम्ही दोघी जाणून होतो आम्ही एकमेकींशी एकही शब्द न बोलता दोन घास पोटात ढकलून दोन पोळ्या आणि भाजी घेऊन मेसमधून परतलो नताशा तिच्या बेडवर नव्हती वॉशरूम वा बाथरूममध्ये गेले असेल म्हणून आम्ही अर्धा तास वाट पाहिली तर ती तिथेही गेलेली नव्हती शेजार पाजारच्या खोल्यांमध्ये तिची चौकशी केली तर ती तिथेही नव्हती तिचा फोन बेडवरच पडलेला होता आम्ही दोघी घाबरलो मेट्रनला सांगितलं तिने सिक्युरिटी वगैरेना सांगून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही शेवटी तिच्या घरी फोन केला तर ते मेट्रनवर खूप चिडले तिचे आई वडील काही तासातच हॉस्टेलवर पोहोचले मी पहिल्यांदाच तिच्या वडिलांना पाहत होते सहा फूट उंच निळ्या डोळ्यांचे ते गोरे पान हँडसम डॅडी लहान मुलांसारखे धाय मोकलून रडत होते आई चिडून मेट्रनला ओरडत होती पोलीस आले आम्हाला दोघींना तर तीन चार तास त्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले शेवटपर्यंत आम्ही तिच्या निहारबद्दल अजिबात बोललो नाही कसे आम्हाला ते जमले कुणास ठाऊक त्या रात्री मी आणि अबोली एकाच बेडवर झोपलो झोपलो कसले रात्रभर रडलो नेमकी नताशा कुठे गेली असेल कुठे तिच्या निहारकडे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद